प्रेम करू नये अशा मताची मी नाही बर का पोर हो, बिंदास्त करा तुम्ही, नाही तर काय डांगऱ्यानी करायचं का, तुम्हीच करायचं, बिंदास्त करा, पण फक्त ई क्यूवर करा दादा बर का, लय टाळ्या वाजवू नका, ई क्यूवर करा. प्रेम म्हणलं की ह्यांच्या मागातच मग या द्या महाराज, गुरी दिसली गाला थसली की माझीच आहे निघाल करीत, वास काढीत कुत्रा नाही तर. अरे प्रेम कर पण नीट कर. अरे राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम दादा. प्रेम त्याला म्हणायचं. आमचं काय प्रेम आहे का? हे व्हॅलेंटाईन डेला एक तर दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेला दुसरीच असते. प्रेम आहे का? महिन्यात बदलतो प्रेम आमचं. प्रेम आहे पोरांनो, तुम्हाला सांगते करा बिंदास्त करा. तुम्हाला सुद्धा सांगते पोरींनो, तुम्ही काय माझं ऐकणाऱ्यातले नाहीत. महाराज मी जर म्हणलं की नाही प्रेम करू नका, तुम्ही इथं बसून तिला मेसेज करणार, शिवलीला पाटीलचं कीर्तन ऐकतोय बर का, तुम्ही काय गुणाचे नाही. कुठं तोंडाची हवा घाली होता करा पोरींनो, तुम्ही सुद्धा करा, फक्त चॉईस बदला, यातला भंगार भंगारच्या प्रेमात पडू नका बरं का. महाराज आमच्या पुरींना कर्तृत्ववान निर्व्यसनी स्वतःच्या पायावर उभा असणारा पोरगा आवडत नाही तिला. महाराज आवडतच नाही तसली लेकर, भंगार आवडतात भंगार. तसली ती बुलेटवर हिंडणारी, ती वरचं कोंबड्यासारखी लाल गेलेली बाय, काळ्यासारखं कानात घातलेलं हातात. अरे तुम्हाला पुरगी व्हावं वाटतंय का? मग घाला साडी आणि हिंडा की अगदा बरं का. कशा मोती केस वाढवायचं ते करायचं. पर श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आलात, जरा माणसासारखं रा. इथल्या दोन गुंड्या उघड्या, हिकून हिकून रान हाणलेलं, ती कोंबडा वरचा लाल केलेला. अरे बापानं पोरगा झाला म्हणून आख्या गावात पेढे वाटले, त्याला काय माहिती मोठ्यापणी कोंबडा निघल कुको कुको फिर बोंबलत तसाच दादा. अरे तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, हे फालतू धंदे काय करताय? अरे मी सांगते सुंदर दिसाल, सगळ्यात पहिल्यांदा मिशी ठेवा, सगळंच रान हानीत जाऊ नका. आणि आता आपापली बघा, लोकाची बघू नका. माणसाला लोकाची बघायची लय घाण सवय महाराज. आपापलं बघा स्वतःची हाय का जागा लागला, इकडं तिकडं इकडं तुझी तुझी बघ. मिशी ठेवत जा, येत नसन तर पाणी घाला पण आली पाहिजे, रोज थोडं थोडं घाला महाराज पण आली पाहिजे. अरे मिशी मला तर सांगते बिना मिशीचा कारभारच आवडत नाही. आपल्याला डाऊटच येतो महाराज तसल्या जातीवर, पण ठेवीत जा. हा अशी मिशी असावी कणखर, कपाळा गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय, अंगाला शोभेला असे कपडे असावे, व्यवस्थित केस असावे, आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा, चारित्र्यात कर्तृत्व असावं, देशावर प्रेम असावं. तुमच्यासारखा देखणा तरुण नाही दादा, लय सुंदर दिसाल, तुमच्यासारखा देखणाच नाही. सुंदर दिसणं म्हणजे बाह्य अंगाने नाही, अंतर्ज्ञानाने सुद्धा असतं. तुम्हाला सांगता पोरींनो, चॉईस जरा बदला. आमच्या पुरींना धोत्रावाले, माळकरी, गायनाचार्य, पकवाजे असले आवडत नाही, यांची लग्न व्हाय ना महाराज. लय काही काही जणांचं झालं येतलं महाराजांना, पण लय अवघड आहे. अहो जरा आळंदीला जाऊन बघा किती धोत्रावाली आहेत, लग्नच नाही, कारण तिला आवडतच नाही. तिला टाईट जीन्सवाला लागतो, ज्याची हवासुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला फाडतानाच जात, थोडी इथं फाडतं, थोडं थोडं मागणं बी फाड, सर्क्युलेशन नीट होईल, दुसरं काय नाही महाराज, हवा खिळती राहील. काय स्टाईल ही नीट सांगते पोराहो. श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आलात महाराज, चूक त्यांची नाही. माता माऊल्या कूस पावन लागते, तुम्ही कधी शिकवलंच नाही लेकरांना. आमच्या बाया म्हणतात ग्रहणात काही कापलं तर बाळाचं काहीतरी कापतं, ग्रहणात अंग खाजवलं तर बाळाच्या अंगाला काळा डाग पडतो. बरोबर आहे बाया? ए पाणीवाडीच्या बाया आहेत का गेलात झोपी झोपी? आहेत ना, बोलत जा. मला सांगा ग्रहणात टीव्ही बघितल्यावर काहीच होत नाही का? बरोबर पिक्चर लागतंय तुमचा, फक्त त्याची बायको आल्यावर बरं का. लय अवघडे महाराज, नवल वाटतं मला माता माऊल्यांचं. पहिल्या काय बाया होत्या दादा, जात्या रव्या असायचा, तोंडात गाणं असायचं, विठुरायाचं नाम असायचं. आमच्या बाया अवतरण्या तर सोळा,
म्हातारिया डांगऱ्या डांगऱ्या त्या सुद्धा भिंगा भिंगाच्या चष्म्यात न बघत्यात तिच्या त्याची रंगला अगं म्हातारा तिकडं गुंगला त्याच्याकडे लक्ष नाही तुझ राम राम कच्या वयात राणा राणा करती आणि पुन्हा म्हणती लेकरं बिघडली अगं तुझ्या हातात आहे द वुमन इज अन आयडियल मॅनेजर स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक आहे बाई नीट तर घर नीट अरे लेकरा चांगली भावी वाटतंय ना अय बाया दोन तीन गोष्टी करा रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असुद्या तुमच्या ओठाला रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असुद्या तुमच्या ओठाला गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला तुका बराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला चांगली लेकर जन्माला येतील दादा घरात परमार्थ पाहिजे परमार्थ नाही त्याचं एवढा बेकार परिणाम झाला तुम्हाला परिणाम बघायचा का पोरांनो ताडबासा रे इथले पोरं ताडबासा ताड पोरांनो इकडं बघा लोक ठेवर माझ्याकडे बघा पटपट उत्तर द्या पोरांनो मी काय सांगते मी काय सांगते मोठ्यानं काय सांगते तुम्ही काय ऐकताय नशीब कीर्तन तरी म्हणले डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही बरं का तेवढं माहित आहे पोरांनो पटपट उत्तर द्या पटपट गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लई गाजला त्यात गाणं होतं झिंगाट पिक्चरचं नाव किती गुणाशी आहेत महाराज बरं का पोरांनो सैराट मधल्या हिरोचं नाव किती गुणाची आहेत हिरोईनचं नाव नसका ह्यांच्या आत्याची पुरगी किती प्रेमानं सांगतात पोरांनो पटपट उत्तर द्या मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव आता ग माझी मा पोरांनो जवा भक्ती सतू माझ्याकडे पाण्यावाडीच्या बाया तुमची सन्ना काय रत्न दिले बाई गावाला अग बाय माझा पिंट्या पोरांना पटपट पटत महाराज लॉकडाऊनच्या आधी गाजलेलं गाणं वो बुलाती है पोरांनो माझ्या मामाची पोरगी एक नंबर दिसते साडीवर तिला त्याचा बाप नेला गाडीचा हप्त बरोबर त्याच्या बापाच्या गाडीचे हप्ते भेटले ना महाराज पोरांनो शेवटचा प्रश्न ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला चूक त्यांची नाही महाराज फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार फॅक्टरी बँड्रेड लागते दादा असली लेकरं उघडी करून आंधारा ठोकाय पाहिजे यांना बाबूराव माहित आहे आमदार माहित आहे ज्ञानोबराय चूक त्यांची नाहीच आहे दादा आमच्या घरात कधी परमार्थच नाही महाराज 8वीचं पोरग 8वीचं मावा सोडत होतं माझ्या समोर आलं मी म्हणलं तुला लाज वाटते का गाबड्या हा चड्डीतला पॅन्टी त्याचा आहे तर मावा चोळायला लागला ती मला म्हणलं ए तू कोण महाराज बिराज मांडपात झालं ना कीर्तन आता बॉम्ब लायचं नाही मी काय म्हणणार महाराज मी आपलं गप बसले समोरून त्याचा बाप आला त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली मी म्हणलं का र आताच म्हणलं तर बापाला भीत नाही ती म्हणला ए बापाला भिणाऱ्यातला मी नाही म्हणलं मागं का घेतली ती म्हणला ती जात त्यातलीच अर्धी मागतंय म्हणून मागं घेतली तर बापच या जातीचा पोरग काय माळकरी निघणार आहे का दादा अरे परमार्थ बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावडी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ती माया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मीचं भाग्य लागतं दादा आईची कूस पावन लागते तेव्हा लेकरं चांगली जन्माला येतात माझ्याची जाऊची पुण्य आई कशी आली अपळाला तो पापाचा पाप वाग शिवपा जन्म तो बापाचा बाप वाग शिवपा जन्म छत्रपती शिवाजी महाराज दादा आवाज विको ए बाया टाळ्या वाजव
पाठीमाग उभा राहिलेल्या जाती टाळ्या वाजव. ज्याला छत्रपती शिवरायाचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवाल. मराठीत सांगते पाणीवाडीकर, जे भारतात जन्माला आले आहे ते औलाद टाळी वाजवल, आणि जी पाकिस्तानात जन्माला आली ती जात टाळी वाजवायची. अय मधले वाजवा जरा, जरा स्वाभिमान वाटू द्या राजांचा. हातवरी करा, त्याशिवाय कळत नाही किती वाजवत आहे. शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी दाबची. शपथ घेतली स्वराज्याची, शिकवण जन कल्याणाची. जगतुरी तुकोबांची स्वराज्याची तोरण बांधिले, तोरण कट्टा हल्ला. स्वराज्याची तोरण बांधिले, तोरण कट्टा. शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज नशा आहे दादा, नशा. अरे वैद्याने हमें बीमार लिख दिया, वैद्याने हमें बीमार लिख दिया. रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. महाराज वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषध दादा ह्याला चढल्यावर बघा ना कशी डुलत येती. ह्याला इथं नाही जमत, ह्याला वरातीत लागतं. शांता बाय. महाराज जीवनात लक्षात घ्या, लय अवघड आहे बरं का. चांगल्या गोष्टीचा आदर कदर असली पाहिजे, पण शेवटी कसे ही दुनिया आहे हो. कुणाकडनं नीतिमत्तेची अपेक्षा करायची? ज्या जाती मतदानाचे पैसे खातात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे का? तुमच्या भागातलं तुम्हाला एक सांगू का, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही दुनिया आहे ना दुनिया. यहां कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे, हम भी मरे किन हराम जादों के लिए, हम भी मरे किन हराम जादों के लिए. कुणासाठी मेलो मरून फायदा आहे का? ह्या जातीच्या तोंडावर हसू सुद्धा नाही, कोसणूक हसत सुद्धा नाही तुम्हा मनातून. खोट शेंगदाना जी मनातून हसत नाही ना, तसलीच जात आट्याक नमूर्ती आला की गेला. महाराज ती मधल्या मध्ये ठेवतो ना, आणि तसली जात कधी दगा करण भरोसा. किती मोठा इनोद सांगा ती निसत. असं वाटतं खेटार काढावं खा स्वतःच्याच गालात, त्याच्या नाही. महाराज काळा भंगार माणूस असू द्या, पण तोंडावर हसू असू द्या गोडच दिसतो. गोरा गरगरीत असू द्या, पण नासक्या कांद्यागत तोंड असू द्या. त्या जातीकडे बघू वाटत नाही महाराज, म्हणून आनंदी राहायचा. बरं मी काय तुमचं वाटोळं केलंय का? ऐ बाया केलंय का? पुरुष मंडळी तुम्ही माझ्यावर रुसावा असं आपलं काही नातं? मी काय तुमचा इवाय नाही, जावाय नाही, तुमची मिहुनी नाही, माझ्यावर रुस आहे. माझा काय तुमच्या बांधाला बांध नाही, घरा शेजारी घर नाही, गावा शेजारी गाव नाही, मी काय तुमच्या भाऊकीत नाही. आणि आमचा मावळा दररोज चौकात वरण येईल तिला म्हणतो, तिरी मस्त मस्त दोन मिने दिल कमी गे. अरे तुझी चैन बघ, तिची चैनीची वाट बघतोयस. जरा विचार करा पोर हो, अरे कशावरही काय प्रेम करताय? आणि तुम्ही कुत्र्यासारखं पुरीच्या माग लागाव. अरे असं जगा, अरे असं जगा, तुम्ही काय पोरीच्या माग लागताय? पोरीच्या बापानं तुमच्या माग लागलं पाहिजे माझी पोरगे कर म्हणून, त्याला जगणं म्हणायचं. कुत्र्यासारखं जगायचं नाही. आणि तुम्हाला मी सांगते पुरी हो, ह्यांच्या बोलण्यात येत जाऊ नका. महाराज इलेक्शन हुस तर प्रचार करणारी जातही, एकदा सत्यात आले की जनतेचं नाही नटच आहे. म्हणून तुम्हाला सांगते ह्यांच्या बोलण्यावर
काय बोलतो महाराज हिला, तू काय दिसती, तू काय हसती, तू फक्त हो मान, तुझ्यासाठी चंद्र सूर्य आणीन, तुझ्या काय बापाचा सातभर आहे काय वर चंद्र सूर्य आणायला, तू फक्त हो मान, जीव दिन जीव। अरे एवढा जो तू आलाय तर जा सीमेवर लढ देशासाठी दे, अरे तुझा बाप वर मान करून सांगण ना तुझ्या मरणाचं कारण, दे तिथं जीव दे ना। अरे प्रेम त्याला म्हणायचं तिथं जा, तिथं नाही हिथच तुम है तो जिंदगी है, आणि ही बी काय नट ती काय झटक दी ती, ही तरी काय गुणाचा माल आहे का, कॉलेजला जायच्या 3 तास अगोदर आरशासमोर उभं राहती 3 तास, नाही नाही ते खड्डे भरीती माझी माय, डांबरीचे खड्डे किती भरले तरी काय रस्ता नवीन होतो का, जी हाय तीच आहे। त्या आरशाला विचारती सांगा मी कशी दिसते, डुकरीन दिसती डुकरीन, जरासुद्धा चांगली दिसत नाही बरं का, तुला काय वाटतं तू इंद्राच्या, तुला वाटतं काय तू इंद्राची अप्सरा आहे, सुंदर दिसायचं ना पूर्वी, मी तुमच्या मैत्रिणीसारखी आहे सख्या बहिणीसारखी पायाला हात लावून सांगते, माझं एक वाक्य पदराला गाठ बांधून न्या बरं का माता मावल्या, ज्यांच्या पुरी आल्या ज्यांच्या नाही आल्या घरी जाऊन सांगा पोरींना, तिला म्हणाव हे बघ बाई तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग झाकावा असं जिंदगीत कधी होऊ शकत नाही, म्हणून चारित्र्य जप एवढंच सांगा माता मावल्या, तिला म्हणाव हे बाह्य अंगाने नखरे करू नको, लय बाया युगो तर लय बायाला, अहंकार तर लय सौंदर्याचा आहे, आणि बोलल्यावर तर राग येतो, महाराज जरा अवकाधीत राहा हे आपलं नाही, महाराज हे जे आहे ना आजे जवानी परित्रणे वाले कल्पचताएगा, चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, 4 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार, वरली दोरी तुटल्यावर तुला डॉक्टर काय करणार, काही नाही दादा हे आपलं आहे का, मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया, दादा आपलं काहीच नाही, मग जपायचं आहे ना चारित्र्य जपा, बनायचं आहे ना कर्तृत्ववान बना, महाराज तुम्हाला प्रगती होत नाही त्याचं एकमेव कारण तुमच्याकडे जिद्द नाही, बिलकुल नाही, आमच्या पोरांचं कसं खेती करणे गया तो झांगा झुंगा, मच्छी पकडणे गया तो टांगा टुंगा, आणि महाराज बन गया तो उलटा टांगा, असं धंदा आहे महाराज, आम्ही एका गोष्टीवर ठामच नाही, पोरं कशी तुम्हाला सांगू का, एक पोरगा इष्टीत चढला आणि कंडक्टरला म्हणला 2 तिकीटं द्या, किती 2, पोरगा 1, कंडक्टर म्हणला साहेब एकटंच दिसतंय तिकीट 2, ती म्हणला 1 हरवलं तर, कंडक्टर आगाऊ होता, कंडक्टर म्हणला साहेब दुसरं बी हरवलं तर, पोरगा म्हणला माझ्याकडे इष्टीचा पास आहे, अरे तू काय मूर्ख आहे का, एष्टीचा पास आहे म्हणलं तिकिटाची गरज आहे का, मग जे आहे ते घ्या ना, मित्राचं बघून सायन्स घेतलं ह्याला 38% मार्क लाज तर वाटते का जीवाला जरा, अरे जे तुझ्याकडे आहे ते शोध, अब्दुल कलामांचं वाक्य आहे सपने वो नहीं जो नींद में आते है, सपने वो नहीं जो नींद में आते है, सपने तो वो है जो नींद उड़ा देते है, जिद्द पाहिजे दादा, जिद्दीशिवाय कारभार नाही, उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानीन मनोरथ है, नहीं सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः, कुठलेही कार्य सिद्धीला न्यायचं मनात ठेवून चालत नाही, झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरीण जात नाही, सिंहाला आपली भूक भागवायची म्हणलं हरिणाच्या पाठीमागे पळवा लागणार आहे, कार्यसिद्धीला न्यायचं म्हटल्यावर जिद्द कर्म करावं लागणार आहे, आम्हाला वाटतं दे रे हरिण पलंगावरी जमत नाही, काही नाही दादा, पण आता काही म्हणा बरं का, कोरोनानं माणसाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, काही म्हणा मला तर कोरोनामुळं कळलं लग्नाला बामण लागत नाही, मला कोरोनामुळं कळलं बिना मामाचं सुद्धा लगीन होतंय, महाराज किती श्रीमंत माणूस असू द्या कुणी कुणाचं नाही, निस्ता पॉझिटिव्ह निघू द्या, बायकोसुद्धा कुत्र्यासारखी भाकरं टाकती खा
तच नाही महाराज, कशाची बायको महाराज? अनय पोरा हो, तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडची टेस्ट घ्यायची असेल ना टेस्ट, तिला फक्त आता रात्री 12 वाजता घरी गेले ना, फक्त एक फोन करा आणि तिला म्हणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. तिनं जर भेटाय आली तर मी बी पाटलाची नाही बरं का महाराज? काय प्रेम भीम नाही बरं का? हे सगळा वरवरचा धंदा आहे. काय प्रेम आहे? कुणाचं प्रेम आहे? कुणाची पुरगी, कुणाचा पोरगा? 10 दिवसाच्या सुखापाई आईबापाचं नाव घालवता लाजा वाटत नाही तुम्हाला? अरे आईनं रक्ताचं दूध करून पाजलं, बापानं रक्ताचं पाणी करून पोसलं. हा अरे कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, त्या बायबापाच्या अंतरुणाजवळ जा, त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडलेला चेहरा बघा, नजरेत नजर घालून उभा राहा, हिंमत आहे का? अरे त्यांच्या पायाला हात लावून वचन घ्या, आकाश ठेकणं पडेल इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. संपलं कीर्तन दादा, काय लागतं जिंदगीत अजून?